बाई किती महागाई वाढतीय आता या महिन्यात बाजार जरा काटकसरीनच का भरू मागच्या महिन्यात खर्च खूप झालाय आई हे लग्न तुम्हीच अटेंड करा प्लीज मी नक्की लंच टाइम मध्ये यायचा प्रयत्न करते बाबा तुमच्या गोळ्या घेतल्या का खायला बाहेर कशाला जायचं घरीच बनवते ना ऑफिस मधून आल्यावर ए चार शिट्ट्या झाल्या की आठवण कर मला गॅस बंद करायची अहो आज डब्याला काय करू लवकर आवरायला हवं मला पण ऑफिसला उशीर होतोय मंडळी ही सगळी वाक्य आपणही ऐकत असाल आपल्या आईकडून बायकोकडून किंवा बहिणीकडून बाईचा जन्म सोपा नाही म्हणतात तेच खरं पण आपल्या पारंपरिक जबाबदाऱ्या न झिडकारता स्वतःलाही तितकंच महत्व देणारी आजची स्त्री खऱ्या अर्थानं सक्षम झालीय कला क्रीडा सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही ती सक्रिय आहे आपल्या समाजातल्या अशाच काही महिलांना आपण ऐकूया नवरात्र विशेष तीचा टर्निंग पॉइंट या विशेष कार्यक्रम मालिकेत चला तर नमस्ते मी डॉक्टर शीतल पृथ्वीराज धनवडे वैद्यकीय अधिकारी सांगली कुपवाड मिरज महापालिका सध्या मी हनुमान नगर प्राथमिक आरोग्य केंद्र इथे वैद्यकीय अधिकारी म्हणून काम बघत आहे सर्वप्रथम ग्रीन पॉइंट फोर एफ एम च्या सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार तसेच सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण जेव्हा आयुष्यात एखाद्या स्थानापर्यंत येऊन पोचतो किंवा आपल्याला जे आयुष्यात यश मिळालेलं असतं त्या वाटेवरून येत असताना आयुष्यात बरेच पॉइंट आलेले असतात आणि त्यातले बरेचसे महत्वाचे टर्निंग पॉइंट असतात कारण कुठल्या वाटेनं जायचं हे ठरवता आलं पाहिजे आणि मग त्याच्यामुळे प्रत्येक पॉइंट आपल्याला टर्न इन करता येतो आणि खरंच आयुष्यात टर्निंग पॉइंट हा फार महत्वाचा असतो या वाटेवरून आपल्याला जात असताना काही क्षण असे असतात की आपण अगदी उंचावर जातो कधी अगदी खाली येतो पण कुठल्या वळणावर आपल्या आयुष्यात चांगल्या घटना घडतात की जे आयुष्य बदलून टाकतात किंवा वाईट घटनाही घडल्या तर तरी आपलं आयुष्य बदलून जातं माझ्या बाबतीत म्हणाला तर बारावीच्या परीक्षेत मिळालेले यश पूर्व परीक्षेत मिळालेले गुण या सगळ्यांचा परिपाक म्हणून मला मिळालेलं एमबीबीएसला ऍडमिशन म्हणजे वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी मिळालेला माझ्यासाठी राजमार्ग खुला झाला होता आणि खरंच तो आयुष्यातील खूप मोठा टर्निंग पॉईंट होता की लहानपणापासून आपण अपन जे स्वप्न बघत असतो ते साकार करण्यासाठी त्या दरवाजाचं झालेलं ओपनिंग हे खूप महत्वाचं ठरतं त्यामुळे बारावी नंतर मिळालेलं ऍडमिशन खूप मोठा टर्निंग पॉइंट होता त्याच्यानंतर अगदी साडेपाच वर्षातच अभ्यासक्रम पूर्ण केला लग्न झालं आणि तिथून सांगलीला आले मग परत थोडासा उतरता क्रम अगदी सहा वर्षांचा सा मोठा कालावधी गेला आयुष्यात थोडस असं नाराज वाटायला लागल्यानंतर ना परत एकदा आयुष्याने मला खूप छान संधी दिली आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानासारख्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या प्रोजेक्टमध्ये मला काम करण्याची सांगलीमध्ये संधी मिळाली आणि तेव्हाच ठरवलेलं ह्या संधीचं सोनं करायचं कारण सामाजिक आरोग्य विभाग हा माझ्यासाठी खूप जिवाळ्याचा खूप जवळचा विषय होता आणि त्यानंतर मग एक एक, 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 एक उपक्रम नॅशनल प्रोग्राम सगळे हँडल करताना साथीचे रोग हँडल करताना सारखा महाराक्षस सगळीकडे उभा ठाकलेला असताना त्या काळात केलेलं काम त्या काळात लोकांना दिलेली सेवा आणि त्या दिलेल्या संधीचं मला सोनं करता आलं हे म्हणजे खूप समाधान वाटतं की मी आज जे डॉक्टर आहे किंवा मी काही जे माझ्या आयुष्यात थोड्या कालावधीमध्ये जे यश संपादन केलेलं आहे त्याचं कुठेतरी मला समाजासाठी जे देणं होतं ते मला कुठेतरी पूर्ण करता आलं ती संधी मला माझ्या ह्या नोकरीने दिली मला करोना कालावधी चांगलं काम करता आलं आणि निश्चितच मला हे आयुष्यात जगताना हे जे सगळं टर्निंग पॉइंट आले ते आयुष्य प्रभावी करण्यासाठी किंवा चांगलं काहीतरी करण्यासाठी तुम्ही ऐकत आहात तीचा टर्निंग पॉइंट नव्वद पॉइंट चार ग्रीन एफ वर नमस्कार मंडळी माझं नाव डॉक्टर सुजाता जोशी आणि आज ग्रीन एफ च्या माध्यमातून तिचा टर्निंग पॉइंट या कार्यक्रमामध्ये मी आपल्यासोबत बोलते माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट जर आपल्यासोबत शेअर करायचा झाला तर तो असा अकरा जानेवारी दोन हजार साली माझी छोटी मुलगी सुरभी हिला वयाच्या आठव्या वर्षी बाल मधुमेह झाल्याचं निदान झालं आणि पायाखालची जमीनच खचली मुलीला या आजारात खाण्यावरची बंधनं दिवसातून तीन वेळा घ्यावी लागणारी इन्शुलिनची इंजेक्शन्स ग्लुकोमीटरवरती सतत चेक करावी लागणारी तिच्या रक्तातली साखर आणि वारंवार कराव्या लागणाऱ्या विविध रक्ताच्या तपासण्या तर मीच स्वतः खचून गेले होते हे कमी की काय त्याच्यामुळे तिचे वडील कुटुंबाला या संकटामध्ये सोडून स्वतःच्या सुखापाठीमागे निघून गेले त्यांनी परस्त्री बरोबर संसार थाटला हा तर एक मोठा माझ्यासाठी एक खूप मोठा मला बसण्या बसणारा से सेटबॅक होता परंतु या या कालाव याच्यामध्ये बराच कालावधी गेला की मी अशी मनाने खचून गेलेली होते काहीच समजत नव्हतं परंतु एके दिवशी मी स्वतःलाच बजावलं की चल उठ सुजाता हे आता असं बसून चालणार नाहीये तर तुला आणि तुझ्या मुलांना तुला सावरयचंय स्वतःच्या पायावरती त्यांना उभा करण्यासाठी उत्तम तऱ्हेचं शिक्षण द्यायचंय आणि त्याच्या मग मात्र तिथून पुढे मी माझा संघर्ष सुरू झाला माझी लढाई सुरू झाली पै मुली मुलगा तर हुशार होताच तो नॉर्मलही आहे त्यानं वालचंदमधनं बीटेक केलं अमेरिकेत गेला एम एस केलं नंतर त्याचं मी लग्न करून दिलं त्याला एक छान गोडसं बाळ पण आता आहे म्हणजे एका मुलाचा तो पिता पण आहे परंतु मला थोडीशी भीती वाटत होती हो ही हो की ही माझी बालमधुमेही असणारी मुलगी तीही तर शाळेत खूप हुशार होती पहिला नंबर तिने कधी सोडलाच नव्हता मधुमेह होईपर्यंत आणि हो मधुमेह झाल्यानंतर सुद्धा पाटलं की हिची तब्येतीला साथ देईल का हिचं शिक्षण ही पूर्ण करू शकेल का पण सख्यानं मला तुम्हाला सांगायला अत्यंत आनंद होतो की माझी ही मुलगी बालचंद कॉलेजमधून बीटेक तर झालीच त्याच्याबरोबर वेल्लोरच्या नामांकित व्ही आय टी कॉलेजमधून एमटेक पण झाली आणि याच्यामध्ये तिनी अव्वल नंबरचं कायम स्थान पटकावलं त्याच्यानंतर ती कॉन्टिनेंटल सारख्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये कॅम्पसमधनं प्लेस झाली तिथं आज ती सिनियर इंजिनियर म्हणून काम करते हे ही खरंच मला अनपेक्षित असं म्हणजे हे घडेल का घडेल का असं मनामध्ये धाकधूक असणारं परंतु ते शक्य झालेलं माझं स्वप्न आहे हे मात्र तितकंच कर आणि विशेष म्हणजे माझ्या मुलीचं लग्नही कार नाईक नावाच्या एका अत्यंत देखण्या राजपुत्राशी लग्न झालं तिनेच तो शोधून काढला होता त्याच्या घरच्यांनी पण तिला हे ॲक्सेप्ट केलं सात जणांचं सा त्यांचं एकत्रित एक कुटुंब आहे सात भावांचं परंतु त्या सर्वांच्या मधली ती त्यांनी ह्या डायबिटीजसह तर तिला स्वीकारलं तर स्वीकारलं पण सगळ्यांची लाडकीसहून पण ती आहे तर मंडळी हा होता माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट खऱ्या अर्थानं आपण म्हणतो ना कुठलीही गोष्ट आयुष्यात ज्या वेळेस घडते ती काही ना काहीतरी निमित्ताने पूर्व नियोजित असते आपण मात्र खचून न जाता आलेल्या परिस्थितीला सामोरं जायचं आणि पॉझिटिव्हली सर्व संकटांना तोंड देत ठामपणे जगत राहायचं हे सगळ्यात महत्वाचं माझ्या आयुष्यातला हा टर्निंग पॉइंट होता आणि आज मला तुमच्यासोबत हे शेअर कर, करून खरंच खूप बरं वाटतंय खूप हलकं वाटतंय ग्रीन एफ एमने मला ही संधी दिल्याबद्दल ग्रीन एफ चे मनपूर्वक धन्यवाद आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मंडळी आता आपण ऐकलत कसं मिळालं तिला तिच्या आयुष्यात एक नवं वळण चला तर ऐकूयात अशाच एका नव्या व्यक्तिमत्वाबद्दल तीचा टर्निंग पॉइंट या विशेष कार्यक्रम मालिकेच्या पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार